तुम्हाला वजन कमी करायचं असेल डायबिटीज असेल थायरॉइड किंवा पी ओ एस असेल आणि तुम्हाला कधीतरी काहीतरी गोड खायचे पण त्यात साखर नको असेल तर त्यावेळी आपण शुगर फ्री पौष्टिक असे गोड प्रकार करू शकतो आजच्या भागामध्ये आपण अशा शुगर फ्री गोड तीन रेसिपीज बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे पहिला गोड पदार्थ आहे शुगर फ्री मखाना खीर कढईमध्ये दोन तीन थेंब तूप घालायचे आणि ह्या तुपावर अर्धी वाटी मखाने आपल्याला छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचेत आता हे भाजलेले मखाने काढून ठेवा आणि हे गार झाले की मिक्सरवर याची बारीक पावडर करून घ्यायची आहे आता याच कढईमध्ये दोन कप दूध घालायचे मी इथे गायीचं दूध वापरतीये दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे ढवळत राहायचे नाही तर खाली लागतं ते आणि उकळी आली की ह्याच्यामध्ये आपण जी मखाण्याची पावडर करून ठेवली आहे ती घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि दोन तीन मिनटं बॉईल झाल्यावरती ह्याच्यामध्ये मी एव्हरेस्टचा मिल्क मसाला घातला आहे किंवा तुम्ही ड्रायफ्रूट्सची पावडर पण घालू शकता आणि जायफळाची पूड घालायची आहे एक छोटा चमचा आणि दोन तीन काड्या केशराच्या घालायच्यात आणि हे व्यवस्थित छान ढवळून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये मी दोन खजूर भिजवून त्याची पेस्ट करून घेतली आहे ती पेस्ट आपण घालणार आहोत आणि हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि जरा दोन तीन मिनटं बॉईल झालं की गॅस बंद करायचं आहे आपली मखाण्याची खीर तयार आहे याच्यामध्ये तुम्ही बेदाणे पण घालू शकता आवडत असल्यास ही खीर जरूर करून बघा मस्त लागते दुसरा पदार्थ आहे शुगर फ्री ओट्स आणि ऍप्पलची खीर एक चमचा गायीचं तूप तूप वितळलं की ह्याच्यावरती अर्ध्या ऍपलचे छोटे छोटे तुकडे मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे ऍप्पल मऊ झाला की याच तुपावरती दोन तीन काजू आणि दहा बारा काळ्या मनुका फ्राय करून घ्यायच्या फ्राय झाले की एका वाटेमध्ये काढून ठेवायचं याच कढईमध्ये पाव वाटी ओट्स घालून लालसर रंगावर परतून घ्यायचे एक वाटी पाणी घालून दोन ते तीन मिनटं ओट्स छान शिजवून घ्यायचेत याच्यामध्ये अंदाजे दोन कप गाईचं दूध घालायचे आहे ओट्स आता छान शिजलेले आहेत याला आता छान दोन तीन मिनटं उकळू द्यायचं आहे ओट्स दुधामध्ये छान मुरतात उकळलं की याच्यामध्ये एक चमचा एव्हरेस्टचा मिल्क मसाला घालायचा दोन तीन केशराच्या काड्या घालायच्या ढवळून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मी दोन तीन खजूर भिजवून त्याची जी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट घालायची हे छान मिळून यायला लागतं याला एक दोन मिनटं उकळायचंय आपल्याला हे छान उकळलं की ह्याच्यामध्ये आपण परतून ठेवलेल्या ॲपल आणि काळ्या मनुका आणि काजू घालायचेत आणि छान ढवळून घ्यायचंय आता आपली खीर तयार आहे हे इतपतच पातळ ठेवायचं आहे आपल्याला कारण हे जसं जसं गार होतं तसं तसं ही खीर घट्ट होते म्हणून अशीच पातळ ठेवायची आपल्याला आणि घट्ट जरी झाली आणि तुम्हाला घट्ट आवडत नसेल तर त्यात तुम्ही दूध घालू शकता चला आता आपली खीर ही तयार आहे वरून तुम्ही हवं असल्यास थोडीशी फळं काळ्या मनुका घालू शकता मस्त पौष्टिक बिन साखरेची सफरचंद आणि ओट्सची खीर तयार आहे जरूर करून बघा तिसरा पदार्थ आहे शुगर फ्री दुधी भोपळ्याचा हलवा इथे मी साधारण अर्धा दुधी आहे त्याचं साल काढून घेतलं आहे दुधी आपल्याला किसून घ्यायचं आहे दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण एकतर भरपूर असतं त्यामुळे आणि ह्याच्यामध्ये भरपूर फायबर्स पण आहेत भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स पण आहेत कॅल्शियम आणि प्रोटीन पण आहे आणि ह्याचा त्यामुळे जी आय पण लो आहे म्हणून डायबिटीज लोकांसाठी जर गोड पदार्थ बनवायचा असेल तर आपण दुधी भोपळा वापरू शकतो आता मी ते चार खजूर घेतले आहेत या सॉफ्ट खजूर आहेत यातलं बी आपण काढून टाकूया याची आपल्याला मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यायची आहे तर प्युरी करण्यासाठी मी इथे गाईचं दूध वापरतीये अगदी अर्धा कप गाईचं दूध घालायचं आहे कढईमध्ये चमचाभर गाईचं तूप घालायचं आहे तूप वितळलं की याच्यामध्ये आपण किसलेला दुधी भोपळा घालायचा आहे तुपावर परतून झालं की याच्यावर झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे दुधी भोपळा शिजतो मिक्स करून आहे आणि थोडं थोडं दूध घालत आपल्याला हे मऊ शिजवून घ्यायचं आहे मऊ शिजल्यावर याच्यामध्ये दहा बारा काळ्या मनुका घालायच्या आहे दोन चमचे एव्हरेस्टचा मिल्क मसाला घालायचा आहे याच्यामध्ये ड्राय फ्रुट्सचे तुकडे पण असतात आणि वेलची पण असते आणि अगदी एक छोटा चमचा दालचिनी पावडर घालायची आहे दालचिनी ही डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी चांगला मसाल्याचा प्रकार आहे आणि आपण करून ठेवलेली खजुराची पेस्ट घालायची आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला सारखं ढवळायचं आहे आणि हा दुधीचा हलवा जरा ड्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला इथे मात्र थोडंसं लक्ष ठेवा सारखं ढवळत राहायचं आहे नाहीतर तर जळायला लागतं आणि ड्राय झाला की याच्यावर वरून अजून एक चमचाभर तूप सोडायचं आहे गाईचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे याला आपण दुधीचा हलवा दुधीचा शिरा म्हणू शकतो मस्त शुगर फ्री दुधी भोपळ्याचा हलवा जरूर करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल डायबिटीज वेट लॉस थायरॉईड पी एस अशा सगळ्यांना चालतील अशा खूप छान छान सोप्या आणि टेस्टी आणि हेल्दी रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत त्या बघायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंब आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा अशा छान छान रेसिपीज घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू